गत 2 ते 3 दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यातील नेर आणि धारवा येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. काल रात्री धारवातील 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण सुरुवातीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील म्हणजेच हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील होते. आता जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43 झाली असून आत्तापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 195 झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 6 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा व मृत्यूची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी संपर्कात येणं टाळावं असं आवाहन करण्यात येत आहे. अमित पुसतकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, धारवा.